बाहर गाना आला दिले खाली। अबे पोट्या हो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत स्वाधार योजनेबद्दलची महत्त्वाची अपडेट। आले तुम्ही पोट्यावाच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत स्वाधार योजनेबद्दल काही महत्त्वाची अशी अपडेट। काही विद्यार्थ्यांची सेकंड इन्स्टॉलमेंट आतापर्यंत जमा झाली नाही तर कोणाची जमा झालेली आहे? पैसाही पैसा हो गया। ठीक आहे, तशा विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आपल्याला येत आहेत इंस्टाला असो टेलिग्राम चॅट सपोर्टला आणि आपल्या इंस्टा कमेंट बॉक्स मध्ये भरपूर असे प्रश्न स्वाधार योजनेबद्दलचे या ठिकाणी आलेले आहेत। तो चलिए शुरू करते हैं। याच्यावरती नेमका काय सोल्यूशन आहे, काय विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काय डाउट्स होते ते आपण मागच्या व्हिडिओ मध्ये क्लियर केलेला होता की साधार योजनेसाठी जे अटेंडन्स द्यावी लागतो तो 6 महिन्याचा अटेंडन्सचा फॉर्म सुद्धा आपण टेलिग्रामला टाकलेला होता। पण काही विद्यार्थ्यांची आता इन्स्टॉलमेंट जी यायची आहे म्हणजे त्यांचा ऍक्च्युअली फंडच यायचा आहे। काही विद्यार्थ्यांचे असे प्रश्न आहेत, बाकीच्या मुलांचे जे पैसे आलेले आहेत पण आमचे पैसे आले नाही की आमच्या फॉर्म मध्ये काही त्रुटी तर नाहीत, आमचा फॉर्म रिजेक्ट तर झालेला नाही, तर असे काही खूप साऱ्या पोट्यांचे असे प्रश्न आहेत। पण या व्हिडिओमध्ये आपण काही तुम्हाला प्रोसेस सांगणार आहे जे तुम्हाला फक्त तुम्हाला समाज कल्याण ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला करायची आहे आणि ती प्रोसेस कशी फॉलो करायची आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे। तत्पूर्वी जर चॅनलला नवीन आलेला असाल की तुम्ही मला पहिल्यांदा बघत असाल तर वाटेलला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, नाही वाटेल काही प्रॉब्लेम नाही, नंतरचा व्हिडिओ तुम्ही बघाल त्यानंतर नक्की व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब करा। राजनीतीचे दूर राहना चाहिए, पढाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। आजच्या व्हिडिओ मध्ये स्वाधार योजनेबद्दलचा पहिला पॉइंट अशा विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेचा मागच्या वर्षी फॉर्म भरला होता, फॉर्म मध्ये भरलेला होता 2020-2021, ठीक आहे, विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता लॉकडाऊन मध्ये, लॉकडाऊनचा अप्लिकेशन आम्ही केलं होता, त्याचा फंड अजून आलेला नाही आहे, आतापर्यंत त्याचा फंड अजून आलेला नाही आहे। नागपूर डिव्हिजनच्या काही विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत असे आहेत, काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असे आहेत, नागपूर डिव्हिजन मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता त्या विद्यार्थ्यांनी आता सुद्धा एकदा जाऊन त्या ठिकाणी चौकशी करायची आहे। चौकशीमध्ये केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात येईल की आतापर्यंत काही विद्यार्थ्यांचा फंड यायचा आहे, मागील वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता अर्ध्या विद्यार्थ्यांचा फंड त्या ठिकाणी आलेला आहे आणि अर्ध्या विद्यार्थ्यांचा फंड त्या ठिकाणी बाकी आहे। म्हणजे तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्वाधार योजनेचा फंड हा नक्की येईल। जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता, सर्व डॉक्युमेंट्स फिल केलेले होते, प्रॉपर प्रोसेस त्यांना माहिती होती, त्यांचा फॉर्मसुद्धा सबमिट झालेला होता आणि फॉर्मसुद्धा अप्रूव्ह झालेला होता, त्या सर्व विद्यार्थ्यांची 6 महिन्याची जे अप्लिकेशन आहे म्हणजे इन्स्टॉलमेंट आहे ते नक्की जमा होईल। पण याला वेळ लागू शकतो, आता समाज कल्याणमध्ये लॉकडाऊनमध्ये काही प्रोसेस स्थगित झालेली आहे, तर स्वाधार योजनेची जे प्रोसेस आहे ते पुन्हा स्टार्ट झालेली आहे या वर्षासाठी। पण ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षीला फॉर्म भरलेला होता त्या विद्यार्थ्यांसाठी आणखी थोडा उशीर लागेल, त्यांचा फंड आल्यानंतर मागील वर्षीची जी इन्स्टॉलमेंट आहे ते नक्की जमा होईल, ठीक आहे। आता हे नक्की जमा होईल मी तुम्हाला सांगितलेलं आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला त्यांची हे अप्लिकेशन नक्की जमा होईल। पण याच्यासाठी एक छोटीशी प्रोसेस तुम्हाला करायची आहे, ती प्रोसेस म्हणजे काय आहे, तर ज्या विद्यार्थ्यांची सेकंड इन्स्टॉलमेंट जमा झालेली नाही आहे त्यांनी जिथं समाज कल्याण आहे, जो समाज कल्याण आहे जिथं तुम्ही फॉर्म भरलेला आहात त्या ठिकाणी तुम्हाला एकदा जायचं आहे, म्हणजे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या फॉर्मबद्दल इन्क्वायरी करायची आहे। आता तुमचा फॉर्मबद्दल नेमका काय इन्क्वायरी करायची आहे, तर सेकंड इन्स्टॉलमेंटसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना माहिती की अटेंडन्स लागतो। आता हे अटेंडन्स आता तुम्ही म्हणाल की आमचा कॉलेज जर ऑनलाईन आहे आणि ऑफलाईनची अटेंडन्स आपल्याला कशी भेटेल, तर तुम्ही जेवढे काही क्लासेस, ठीक आहे, जे काही क्लासेस ऑनलाईन अटेंड केलेले आहे त्यांची अटेंडन्स 75% जर असेल, ठीक आहे, मला वाटते काही काही विद्यार्थ्यांचे जेवढे काही विद्यार्थी आहेत ऑनलाईनमध्ये ऑनलाईन लेक्चर केलेले असतील तर त्यांची अटेंडन्स हे कॉलेजमधून ऑनलाईन अटेंडन्स तुम्हाला भेटेल, ठीक आहे। तर अटेंडन्स 6 महिन्यासाठी लागतो, सेकंड इन्स्टॉलमेंटसाठी तुम्हाला कॉलेजची ऑनलाईन अटेंडन्स घेऊन घ्यायची आहे कॉलेजमध्ये जाऊन, आणि ती अटेंडन्स आणि परिशिष्ट आणि भ म्हणजे तुम्हाला मी फॉर्म देईन अटेंडन्सचा तो फॉर्म तुम्हाला फिल करून तुमच्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करायची आहे। ही झाली प्रोसेस, ही प्रोसेस तुम्हाला नक्की करायची आहे। पण त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक त्याच्या अगोदर टेलिग्रामला आतापर्यंत तुम्ही जॉईन झालेले नसेल तर नक्की जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तरी चालेल पण टेलिग्रामला नक्की जॉईन करा, कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणाची माहिती आम्ही त्या ठिकाणी टाकत असतो। प्रत्येक व्हिडिओ आपण बनवू शकत नाही पण प्रत्येक माहिती आपण त्या ठिकाणी पोस्ट करू शकतो, तर प्रत्येक अपडेट तुम्हाला मिळणे हा खूप महत्त्वाचा आहे। मग टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा, त्याच्यामध्ये आम्ही अटेंडन्स फॉर्म टाकलेला आहे,
परत आपण टाकून देऊ या व्हिडिओ नंतर, परत एकदा टाकून देऊ, परत सर्व फॉर्म्स आणखी रिपीट टाकू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. तर टेलिग्रामला नक्की जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. आणि काही त्रुटी असतील तुम्हाला, काही कमेंट्स विचारायचे असतील, मला इंस्टाग्रामला फॉलो करून नक्की विचारा. ठीक आहे, काही विद्यार्थ्यांचे प्रश्न खूप महत्त्वाचे असतात, तर त्याबद्दलचा आपण रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करतो. तुमचे कमेंट्स आपल्याला येतात, कमेंट्स आपण रीड करतो आणि त्याच्या परत ती व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करतो. ठीक आहे, म्हणून तुमचे जे कमेंट्स असतील ते कमेंट बॉक्समध्ये सुद्धा टाका, त्यावरती मित्रांना सुद्धा शेअर करा. स्वाधार योजनेबद्दल अपडेट असो, हॉस्टेलबद्दलची अपडेट असो, संपूर्ण महाराष्ट्रीय अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. तुमचा एक उद्देश बनतो की आपला चॅनल लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे. ठीक आहे, आपले एकच उद्देश आहे. त्याबरोबर जर चॅनलला नवीन आलेला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. स्वाधार योजनेबद्दल आणखी काही डाऊट असतील नक्की कमेंट करून विचारा, त्याच्याबद्दलची आपण परिपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत काढण्याचा प्रयत्न करतो, ती माहिती काढून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवत असतो. याच्याबद्दलची अपडेट लवकरच येईल. ओमिक्रॉनमध्ये थोडा प्रॉब्लेम असतो आपल्याला माहिती काढायला, पण लवकरच याच्याबद्दल अपडेट काढल्यानंतर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचो, याची काही काळजी घेऊ नका मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, आजच्यासाठी फक्त एवढाच. जय महाराष्ट्र.